कोविड मार्च 2020 ला या रिसोर्ट बांधण्यासाठी थ्री फेज कमर्शियल कनेक्शन घेतलं. लोक कोविड मध्ये मरत होते आणि हे उद्धव ठाकरेचे लाडके मंत्री इथे समुद्र किनाऱ्यावर रिसोर्ट बांधत होते. कोण म्हणतोय तोंडणार नाही अरे आधा तुरा पत्ता नील परत विस्फोट तोडण्यासाठी आणला आहे पण हा धतोरा उद्धव ठाकरे त्या भ्रष्ट सरकारला तोडण्यात येऊ. एक एक माफियांना एक एक माफियांना यात जेलमध्ये किंवा बेल किंवा हॉस्पिटल पसंत शरद पवारनी करा. अजित पवारला कुठे जायचंय, अनिल परबला कुठे जायचंय, हसन मुश्रीफला कोणतं सर्टिफिकेट हवं आहे हे शरद पवार साहेबांनी व्यवस्था करावी. पण उद्धव ठाकरेच्या डर्टी डझनवर कारवाई होणार होणार होणार. राजस्थान तो पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई होणार आहे. आणि किरीट तुम्हाला माहित आहे त्याच्या आधी ज्यांनी घोटाळे केले ज्यांनी माफियागिरी केली आहे त्यांना तर आधीच कळलं पाहिजे की बाबा आता केव्हा तरी तो माझा नंबर लागणार. निघत आहे ना कधी कधी निघत नितेश मला सांगतात तुम्ही बदमाशी करता तुम्ही काय सांगता पुढच्या आठवड्यात नंबर एकाचा लागणार आहे तर सगळ्यांनाच वाटतं माझा तर नंबर लागणार नाही. आता यावेळी निघत आणि मी एकत्रित होतो ते म्हणे तो मी आता तरी वेगळं बोला तर मी आता यावेळी काय बोललो इच्छा म्हणजे तीन दोन जाणार बोललो तीन दोन जाणार नाही बोललो तिघांचे घोटाळे मार्गी लागणार ऍक्शन होणार कदम आप्पा कदम कदम संजय कदम त्यांना सांगा आता तुमचे दिवस मला आता कोणी भरले म्हणतायत कोणी पुरे झालेले आहेत अशी भाषा आपण नाही वापरायची. काय समजतात काय त्यांनी स्वतःला मिलिंद नार्वेकरचा बंगलो नार्वेकरचा बंगलो तुटला आणि अनिल परबचा बिस्कुट आणि जाऊ द्या त्या अनिल परब संजय कदम सरन मी उद्धव ठाकरे नक्षत्र उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेब तुमचा हिम्मत असेल ना त्या अनिल परबचा विस्फोट वाचून दाखवा आणि मी त्यांना काय वाटत माफिया सेना उभी केली वसुलीचे पैसे येतात तर सचिन वाजे पाटील प्रदीप शर्मा सुपारी बाग आता नरेंद्र मोदी जी समजलं ना सांगितलं ना मोदी साहेबांनी ज्या दिवशी चार राज्यांच्या निवडणुका जिंकल्यावर सांगितलं की महाराष्ट्रात जी अवस्था आहे त्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार. पेरिस नोटीस देतात पेरिसांना काय समजते का लोक कुठे ठेवतात अडकणार पोलीस इथला पोलीस इन्स्पेक्टर मला आम्हाला चिठ्ठ्या दिल्या की साई रिसोर्ट तुटला तर बेरोजगारी निर्माण होणार हे पोलिसांचं काम आहे. साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश कोणाचा आहे कोर्टाचा कोर्टाचा आदेश आहे लोकायुक्त आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पर्यावरण मंत्रालय जिल्हाधिकारी ओ ठाकरे सरकारने पण आदेश दिलाय लोकायुक्त मध्ये दिला की हा रिसोर्ट बेकायदेशीर आहे तोडायला हवं पाहिजे. मोदी सरकारने त्या कोर्टात दापोली कोर्टात अनिल परबच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी
ही पिटिशन याचिका दाखल केली आहे आणि हे पोलीस देऊन देतात की तो तुटला बेरोजगारी वाढणार म्हणजे मोदी सरकारला महाराष्ट्र सरकारला लोकायुक्तला राज्यपालांना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला संसदेला चॅलेंज करतात शांत बलिदान करायचं आहे उद्धव ठाकरेंना अरे काम आहे ना हिंमत आहे का आमच्या ते लढा या पोलिसांना कशाला बळी पण एक लक्षात ठेवा फक्त रिसोर्ट तोडणं आमचा उद्देश नाही आहे रिसोर्ट मध्ये 25 कोटी खर्च झाले ते कुठे आले ते 25 कोटी वादेची वसुलीचे आहे की खरमाटेचा ट्रान्सफरचे आहे मी त्या ईडीला पण भेटलो तपास झाला पाहिजे कंपनी मंत्रालयाने पण चौकशी केली पाहिजे की हे पैसे आले कुठून